विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या पेपरमध्ये जो प्रश्न आपला चौथा डी असतो याच्यामध्ये तीन पर्यायापैकी एक असतो फिल्म रिव्ह्यू ज्याच्यामध्ये आपल्याला आपण नुकताच बघितलेला आपल्याला आवडत असलेला चित्रपट ज्याचं परीक्षण लिहायचं असतं त्याचं कसं उत्तर लिहायचं त्याच्याबद्दलची माहिती आपण आता घेऊया पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न चौथा डी डी फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू विचारतात काय विचारतात फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू गडबड झाली नाही पाहिजे फिल्म रिव्ह्यू असेल तर फिल्म रिव्ह्यू लिहा बुक रिव्ह्यू असेल तर बुक रिव्ह्यूच लिहा मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांना अनुसरून लिहा किंवा तुम्ही जसा पाठ केलेला आहे जसा अभ्यास केलेला आहे तसा लिहा चला तर आपण एक त्याचं उदाहरण पाहूया आपण एक चित्रपट मिशन मंगल या चित्रपटाचं परीक्षण परीक्षेमध्ये कसं लिहायचं हे बघूया रिलीज ऑन इंडिपेंडन्स डे ट्वेंटी नाईन्टी मिशन मंगल इज अ फिल्म बेस्ड ऑन द रियल सायंटिस्ट ऑफ इस्रो हू कॉन्ट्रीब्युटेड टू इंडिया फर्स्ट इंटरप्लॅनेटरी एक्सपिडिशन मार्स ऑर्बिटर मिशन एम ओ एम सुरुवातीलाच पहिल्याच उतार्यामध्ये चित्रपटाचा उद्देश प्रस्तावना सांगितलेली आहे कशासाठी चित्रपट बनवला कोणाच्या जीवनावर आधारित आहे ते पण बनवलं अ टीम ऑफ इंडियन सायंटिस्ट ॲट इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन टेक ऑन द अपरेंटली इम्पॉसिबल टास्क ऑफ सक्सेसफुली सेंडिंग अ सॅटेलाइट इन द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट मार्स इन इंडियाज एडन अटेम्प्ट भारतानं मंगळावर यान पाठवण्याचा जो प्रकल्प उभारला त्याच्यामध्ये वैज्ञानिकांनी अतिशय अशक्य सकाम शक्य करून दाखवलेलं आहे द फिल्म हायलाइट देअर प्रॉब्लेम्स ॲट देअर सक्सेसेस अँड नॅरेट अ स्टोरी इन अ वे इन विच ऑर्डिनरी ऑडियन्स अँड इवन चिल्ड्रन विल अंडरस्टँड द लिटल ऑफ द कॉम्प्लेक्स सायंटिफिक एक्सपेरिमेंट चित्रपट अतिशय सोप्या भाषेत सांगितलेला आहे याचा विषय आपल्याला लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत चांगल्या पद्धतीने समजू शकतो इन अदर वर्ड्स द फिल्म टेक्स कॉम्प्लेक्स सायंटिफिक जागरण अँड सिम्प्लिफाईज इट फॉर द कॉमन मॅन सामान्य माणसासाठी हा चित्रपट बघण्यासारखा आहे त्याच्यानंतर द प्रोड्युसर इज आर बल्की अँड डायरेक्टर इज जगन शक्ती कोणकोण याचे प्रोड्युसर आहेत ते सांगितलेलं आहे द मेन कैरेक्टर्स आर अक्षय कुमार एंड विद्या बालन इन द लीड सपोर्टेड बाय सोनाक्षी सिन्हा तापसी पन्नू कीर्ति खुलारी नित्या मेनन एंड शर्मन जोशी अक्षय कुमार प्ले द रोल ऑफ चीफ साइंटिस्ट राकेश धवन ऑफ इसरो हु लीड्स द टीम ऑफ वुमेन इंजीनियर्स मुख्य पात्र कुछ संगित राकेश धवनचा रोल कुणी केलेला आहे तर अक्षय कुमारने द लोकेशन इज फॉर द मोस्ट पार्ट द इंटेरियर ऑफ द लॅबॉरेटरी सपोज इन इस्रो बरेच प्रसंग हे इस्रोच्या लॅबॉरेटरीमधले आहेत द कॉन्फ्लिक्ट इज अबाउट द स्ट्रगल ऑफ द सायंटिस्ट टू सक्सीड व्हाईल ॲट द सेम टाईम डिलिंग विथ टायनी बजेस क्रिटिसिजम फ्रॉम देअर कलिग्स अँड प्रेशर फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इथे अडचणींना तोंड द्यावं लागलं हे सांगितलेलं आहे इथं इट इज अॅन एक्स्ट्रीमली पॅट्रियॉटिक फील गुड फिल्म विथ द मेसेज दॅट इंडियन्स कॅन मेक ऑलमोस्ट इम्पॉसिबल ड्रीम्स कम ट्रू इफ दे पुट देअर हार्ट्स अँड साऊल्स इन टू जर एखाद्या कामामध्ये लक्ष घातलं तर ते काम अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण करतात हे इथून दाखवलेलं आहे ओव्हरऑल द ॲक्टिंग हॅज बीन गुड इस्पेशली दॅट ऑफ द लीड पेअर अक्षय अँड विद्या अक्षय आणि विद्या यांचा अभिनय अतिशय चांगला आहे अ फिल्म वर्थ वॉचिंग गिव्हिंग अस अ चान्स टू किअर द इंडियन सायंटिस्ट अशा पद्धतीनं थोडं उत्तर लिहिल्यावर आपल्याला चारपैकी चार गौन मिळतील धन्यवाद परीक्षेसाठी शुभेच्छा